नाशिक जिल्ह्यातल्या देवला तालुक्यातल्या उमराणे आणि नंदुरबार मधल्या खोंडामळी ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. या निवडणुकीमध्ये सरपंच आणि सदस्य पदांचा जाहीर लिलाव झालेला होता आणि झी 24 तासनं ही बातमी दाखवलेली होती. त्यानंतर या गावांमधली निवडणूक रद्द झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी केलेली आहे. नंदुरबार मधल्या खोंडामळीमध्ये ग्रामपंचायत आता निवडणूक रद्द करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे. निवडणुकीमध्ये सरपंच आणि सदस्य पदांचा जाहीर लिलाव झाला होता, याचा व्हिडिओ झी 24 तासनं दाखवला होता. या बातमीची दखल आता राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतलेली आहे. UPS मदान यांनी या संदर्भातला आता निर्णय जाहीर केलेला आहे. या निवडणुकीमध्ये सरपंच आणि सदस्य पदांचा जाहीर लिलाव झाला होता, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातल्या उमराणे आणि नंदुरबारमधल्या खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक आता रद्द करण्यात आली आहे. पुढच्या एका राजकीय बातमीकडे. भाजपचे नेते किरीट सोमय यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीमध्ये धनंजय मुंडेंनी 2019 विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये दुसरी पत्नी, अपत्य आणि मालमत्तेबाबतची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सोमय यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः हे घोषणा मान्य केलं आहे की त्यांचे 2 लग्न, अनेक मुलं, 3 महिलेतील संबंध आणि त्यांनी हेही सांगितलं आहे की त्यांनी दोन्ही पत्नी आणि मुलांच्या नावाने अनेक प्रॉपर्टीज पण घेतल्या आहे. निवडणूक एफिडेव्हिटमध्ये हे सगळं काही दिसत नाही आहे, म्हणून निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केली आहे की याचा तपास व्हायला हवा. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं कळतंय आणि हे सगळे जे आरोप होतात या आरोपांवर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडेंवर रेणू शर्मा या तरुणीनं बलात्काराचे आरोप केलेले आहेत आणि या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केल्याचं समजतंय. धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. गेल्या 2 धनंजय मुंडे चर्चेत आहेत. रेणू शर्मा नावाच्या एका तरुणीनं त्यांच्यावर आरोप केलेले आहेत, बलात्काराचे आरोप केले आहेत, अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षानं टीकेचा सूर लावलेला आहे आणि आता धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि या सर्व आरोपांवर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. तर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. धनंजय मुंडेंनी संवेदनशीलता दाखवावी आणि राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.